भारतीय जनता पार्टीकडे गुजरात वरून आलेली निर्मा वॉशिंग पावडर आहे जे पोटात आहे ते आज ओठावर आलेलं आहे आणि हे कुठे नाही तर सभागृहाच्या पटलावर हे आलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा कुठल्या तरी जबाबदार मंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. मला असं वाटतंय, माझी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ऐकत असतील तर त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने हे जे रमेशदादा पाटील भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य आहेत त्यांनी काल एक महत्वपूर्ण वाक्य किंवा त्यांच्या भाषणामध्ये ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत की भारतीय जनता पार्टीकडे गुजरातवरून आलेली निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे जे जे लोक येतील कलंकित दागी केसेस असलेले ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या ज्यांच्याकडे नोटीसीस आल्या आहेत किंवा धाडी पडलेल्या आहेत या सगळ्यांना धुण्याचं काम आम्ही करत असतो. मला असं वाटतं जे पोटात आहे ते आज ओठावर आलेलं आहे आणि हे कुठे नाही तर सभागृहाच्या पटलावर हे आलेलं आहे ऑन रेकॉर्ड. त्यामुळे आता जे आम्ही म्हणत होतो इतके दिवस त्यामुळे आता हे हतोडा फेम किरीट सोमय्या काय करणार आहेत किंवा अन्य जी त्यांची मंडळी ओरडत असतात ते आता काय करणार आहेत स्वतः याचं उत्तर खरं तर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत बावनकुळे हे जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा कुठल्या तरी जबाबदार मंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पण उत्तर अपेक्षित आहे कारण आता हे सभागृहाच्या पटलावर आहे आणि हे खूप अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मागे इंदापूरचे आमदार जे भारतीय जनता पार्टीतले हर्षवर्धन पाटील हे देखील बोलले संजय काका जगताप की आता आम्हाला शांत झोप लागते कारण आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे याबद्दल ही सर्व मंडळी काही उत्तर देणार आहेत का? बरं त्यांनी सोडा, या सगळ्या ज्या सेंट्रल एजन्सीज आहेत त्यांनी देखील उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे हा सगळा खेळ आहे, या सगळ्या ज्यांना आपण तथाकथित स्वायत्त संस्था म्हणतो मग त्या ईडी असतील सीबीआय असतील इन्कम टॅक्स असतील त्यांना देखील हे लांछन आहे. म्हणजे यांचा एक उपयोग केले जातोय, म्हणजे यांना कोणाच्या तरी अंगावर सोडायचं त्यांना छळायचं आणि मग ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला की ते सगळे स्वच्छ होऊन निघतात. निश्चित, म्हणजे हे कुठेतरी निमंत्रण दिल्यासारखं होत आहे. अजूनही ज्यांच्यावर धाडी पडत आहेत वेगवेगळ्या त्यांना हे कुठेतरी निमंत्रण आहे, या तुम्ही आमच्याकडे. म्हणजे स्वतःकडे काही कर्तृत्व नसतं, दुसऱ्या पक्षात जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवलाय. प्रताप सरनाईक असतील, यशवंत जाधव असतील, यामिनी जाधव असतील, या सर्वच एका कोणाचं नाव घ्यायचं नाही, बरीच मोठी यादी आहे. ही यादी दिवसेंदिवस आपण पाहतोय वाढतच चालली आहे. त्यामुळे हे एक प्रकारचं छुप निमंत्रण तर नाही ना, असा प्रश्न इकडे उपस्थित होतो. खरं पाहिलं तर जे चेअरवर आहेत मग ते तालिका सभापती असतील किंवा उपसभापती असतील सभापती असतील तर यांना तेवढेच अधिकार आहेत की जेवढे सभापती उपसभापती अदरवाईज असतात. परंतु या ठिकाणी काल माननीय उपसभापती नीलमताई गोरे यांनी ही खंत व्यक्त केली, खरोखरच आहे आणि त्यांच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे कारण हा असा एक हाती कारभार सगळा चाललेला आहे. अनेक गोष्टी आहेत त्या त्यांनी त्यांच्या वक्तव्यात केलेल्याच आहे. परंतु या पूर्ण प्रांगण हे जे आहे विधान भवन
विधिमंडळ याच्यामध्ये सभापती असतील, उपसभापती असतील, यांना ग्राह्य धरलंच पाहिजे आणि हे सर्वोच्च आहे.